आणि सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून। राज ठाकरे यांची सभा पार पडणार आहे, मुलासाठी वडील मैदानात उतरणार आहेत। अमित ठाकरेंसाठी राज ठाकरे यांची माहीममध्ये सभा पार पडणार आहे आणि राज ठाकरे या सभेमध्ये काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण विधानसभा निवडणुकीत मनसेने स्वबळावर लढण्याचा नारा दिला आणि त्यानंतर त्यांनी काही मतदारसंघात आपापले उमेदवारही उतरवलेले आहेत। त्यातीलच अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। अमित ठाकरे यांच्या समोर थेट आव्हान आता सदा सरवणकरांचं आहे। भाजपाकडून अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यात आलेला आहे, मात्र सदा सरवणकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, आपल्या निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। आता सध्या माहीममध्ये राज ठाकरे काय बोलणार या सभेत हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण सदा सरवणकर हे राज ठाकरेंच्या भेटीला सुद्धा गेले होते, मात्र राज ठाकरे त्यांना भेटलेले नाहीत। शेतकऱ्यांसाठी काय फुकट वीज, शेतकरी आमचा बांधव कुठे मागते फुकट वीज? तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, आता राज ठाकरेंची माहीम मध्ये सभा पार पडतीये आणि माहीम मध्ये अमित ठाकरे हे उमेदवार आहेत मनसेचे आणि थेट आव्हान त्यांना सदा सरवणकरांचं आहे। कित्येक प्रयत्न झाले सदा सरवणकरांना माघार घेण्याचे, मात्र सदा सरवणकर हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। तर या संदर्भात अधिकचा तपशील, काय बोलणार राज ठाकरे या सभेत? प्रज्ञा, सर्वप्रथम म्हणजे आज जी आहे मुंबईत अनेक ठिकाणी राज ठाकरे यांची सभा होत आहे आणि त्यातील महत्वाची सभा जी आहे आजची शेवटची ही दादर माहीम मतदारसंघामध्ये प्रभादेवी या ठिकाणी अमित ठाकरे म्हणजे राज ठाकरे यांचे चिरंजीव जे दादर माहीम मतदारसंघातून मनसेचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही सभा होणार आहे। आणि या सभेत नेमकं सदा सरवणकर बद्दल काही राज ठाकरे बोलतात का? त्या दिवशी जे काही दुपारी घडलं, सदा सरवणकर जेव्हा शिवतीर्थ या ठिकाणी गेले होते त्यांची भेट घेण्यासाठी, त्यावर काही वक्तव्य करता का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे प्रज्ञा। जी 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 जी, सध्या राज ठाकरे यांचे दौरे वाढलेले पाहायला मिळत आहेत, त्यांच्या उमेदवारांसाठी ते सभा घेताना दिसत आहेत आणि या प्रचार सभेत खर तर महायुती आणि महाविकास आघाडीवर सुद्धा निशाणा साधताना दिसत आहेत। तर दुसरीकडे आपण ताजा तपशील पाहायला गेलं तर शुभम, खर तर आता मनसेने भायखळ्यात सुद्धा शिवसेनेला पाठिंबा दिला आहे, या संदर्भात अधिकची माहिती यामिनी जाधवांना त्यांनी पाठिंबा दर्शवला हो। अर्थात भारतीय जनता पक्षाने जो आहे मनसेला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे, लोकसभेत केलेल्या बिनशर्त पाठिंबा राज ठाकरे यांनी जो पंतप्रधान नरेंद्र मोदी होता त्यानंतर जे आहे आता मुंबईतून महाराष्ट्रातून जे आहे सर्व पक्षांनी जो आहे महायुतीचा पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं, पण तरी देखील या दादर माहीम मतदारसंघातून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी मात्र आपली उमेदवारी कुठेतरी मागे घेतली नाही। आणि एकीकडे एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं होतं की कार्यकर्ते आक्रमक आहेत, कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा मान राखून जे आहे तशा अनुषंगाने सदा सरवणकर या निवडणुकीच्या समोर असताना शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। राज ठाकरे यांची माहीममध्ये सभा पार पडणार आहे, मुलासाठी वडील मैदानात उतरणार आहेत। अमित ठाकरे हे माहीममध्ये उमेदवार आहेत मनसेचे आणि त्यांचं थेट आव्हान आता सदा सरवणकर यांना आहे, कारण सदा सरवणकर यांना भाजपानं पाठिंबा दर्शवलेला नव्हता, खरं तर अमित ठाकरेंना भाजपाचा पाठिंबा आहे। सदा सरवणकर यांना माघार घेण्यासाठी कित्येक प्रयत्न झाले, मात्र सदा सरवणकर आपल्या भूमिकेवर ठाम आहे, विधानसभा निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत। सातत्याने तशी चर्चा होती, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सदा सरवणकर माघार घेणार का याची प्रतीक्षा होती, मात्र सदा सरवणकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेत।